नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला रिकामे झालेल्या शॅम्पू बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे शॅम्पू बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा आता आपण याच्यावरचा जो स्टिकर आहे तो काढून घेऊया अशा पद्धतीने हा स्टिकर खूप सहज निघतो स्टिकर आपण येथे याचा काढून घेतलेला आहे आता ही बॉटल आपल्याला कट करायची आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने आपण या पद्धतीने ही बॉटल कट करून घ्यायची आहे ही बॉटल आपण या पद्धतीने तिन्ही बाजूने कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर आता या साईडच्या बाजूने आपल्याला कट करायची आहे बॉटलच्या बाजूने कट करून झाल्यानंतर वरच्या बाजूनेही आपल्याला याच पद्धतीने ही बॉटल कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने वरच्या बाजूने ती आपल्याला कट करायची आहे या पद्धतीने येथे ही बॉटल मी कट करून घेतलेली आहे वरचा भाग आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता या बॉटलचा जो पाठीमागचा भाग आपण कट केलेला नाही तो भाग आपण या पद्धतीने तिरकासा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही बॉटल आपण वेगळ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे आता जो वरचा भाग आहे तेथे आपल्याला होल करून घ्यायचा आहे होल करण्यासाठीही आपल्याला इथे चाकू गरम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने होल येथे मी करून घेतलेला आहे आता या बॉटलला आपल्याला डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी येथे मी ॲक्रेलिक कलरचा वापर करणार आहे त्यासाठी येथे मी ब्ल्यू ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे याला कलर लावण्यासाठी मी ब्रशचा वापर करणार आहे तुम्ही स्पॉन्जचा वापर सुद्धा करू शकता अशा पद्धतीने येथे मी ब्रशच्या सहाय्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूला कलर करून घेत आहे येथे तुम्हाला जे कलर्स करायचे असतील ते तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार करू शकता कलर करून झालेला आहे हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकल्यानंतर याच्यावरती डिझाईन करायची आहे कलर आता सुकलेला आहे कलर सुकल्यावरती याच्यावरती आता आपण रेड कलरने डिझाईन करणार आहोत त्यासाठी येथे मी इयरबडचा वापर करणार आहे इअरबडच्या सहाय्याने याच्यावरती मी टॉटची डिझाईन करणार आहे तुम्हाला याच्यावरती ब्रशच्या साईने वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन करायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता इथे मी व्हाईट कलरने हे अशाच पद्धतीचे डॉट करून घेत आहे अशा प्रकारची साधी सिंपल अशी याच्यावरती डिझाईन मी करून घेतलेली आहे तुम्हाला याच्यावरती पाठीमागच्या बाजूला ही डिझाईन करायची असेल तरी करू शकता हा कलर आपल्याला सुकवून घ्यायचा आहे कलर सुकल्यानंतर इथे मी एक लोकर घेतलेली आहे लोकर आपण या पद्धतीने या होलमध्ये बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने या बॉटलचा आपण हँगिंग प्लॅन्टर सारखा वापर करणार आहोत लोकर अडकवल्यानंतर हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता आपण याच्यामध्ये झाड लावणार आहोत त्यासाठी इथे मी याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे पाणी घालून आपण याच्यामध्ये मनी प्लांट लावणार आहोत तुम्हाला याच्यामध्ये जे झाड लावायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता तुम्हाला इथे पाण्याच्याऐवजी माती घालून हे झाड लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने इथे मी पाणी घालून याच्यामध्ये मनी प्लांट लावलेला आहे हा मनी प्लांट मध्ये लावल्यानंतर तुम्ही आता बघू शकता किती हा सुंदर दिसत आहे हा प्लांटर आता तुम्हाला मी अडकूनही दाखवते अडकवल्यानंतर तर ही तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे रिकाम्या झालेल्या शॅम्पूच्या बॉटल असतील तर प्लांटर सारखा त्याचा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा